जर्नलिस्ट, टोईंग कर्मचारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापाऱ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 गाउन मार्केटमध्ये घडली आहे. उल्हासनगरात मागील 10 दिवसात वाहतूक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये टोईंग कर्मचारी दुचाकी उचलून नेत असल्याने हाणामारीच्या 3 घटना घडल्या आहेत. वाहतूक पोलीस टोईंग गाडीसह कॅम्प नंबर 5 गाउन मार्केटच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम तोडून पार्क केलेल्या दुचाकी टो करीत होते. यात सुमाराला येथील व्यापाऱ्यांनी पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांशी वाद करून गोंधळ घातला. खळबळजनक बाब म्हणजे काही व्यापाऱ्यांनी तर टोईंग कर्मचाऱ्याला खाली खेचत बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलिसाला देखील धक्काबुक्की करण्यात आली. तर काही व्यापाऱ्यांनी जीवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या एका टोईंग कामगाराला रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. हा हाणामारीचा सर्व प्रकार बघण्याच्या गर्दीने मोबाईल मध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. या प्रकरणी मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस आणि टोईंग कामगारांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. प्रतिनिधी हरी अलर्ट सह आधार न्यूज मुंबई.